विरोधात धाराशिवचा तिढा सोडवण्यासाठी देवगिरीवर महत्वाची बैठक होणार आहे. अजित पवार यांच्या बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी अजित पवार चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीकडून मराठा चेहऱ्याला उमेदवारी देण्यासंदर्भात यामध्ये चाचपणी सुद्धा सुरू आहे. तर आजच्या या बैठकीत धाराशिवचा तिढा सुटतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून. गिरीश, काय सांगाल, धाराशिवचा तिढा सोडवण्यासाठी आज देवगिरीवर महत्वाची बैठक होती आहे. आज राष्ट्रवादी अजित दादा गटाची धाराशिव लोकसभा मतदारसंघासंदर्भात बैठक सुरू आहे. बैठक आज होणार आहे. यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जे स्थानिक नेते आहेत, पदाधिकारी आहेत, ते या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल. मात्र सध्या धाराशिवचे जे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे आहेत, यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून सुरेश बिराजदार यांना उमेदवारी द्यावी अशा पद्धतीची मागणी केल्याने त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांची देखील तीच मागणी आहे. त्यामुळे आज धाराशिव मधून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय कदाचित होऊ शकतो. थोड्या वेळातच या ठिकाणी देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली बैठक सुरू होईल आणि या बैठकीत सर्व आगामी उमेदवार कोण असेल आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे या संदर्भातील बैठक आहे ती थोड्या वेळातच सुरू होईल. तर धाराशिवचा हा तिढा सुटतो का ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. गिरीश, धन्यवाद दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी.